खायला एकदम मस्त लागणारी कमीत कमी मसाले वापरून झटपट तयार होणारी कुरकुरीत दोन प्रकारची आळूवडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी आहे ज्योती पवार ज्योतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील अळी बनवण्यासाठी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याची देठं काढून घेतली आहे एका मोठ्या वाटीमध्ये एक वाटी बेसन घेऊया त्यात टाकूया एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट थोडीशी हळद आणि अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ यात टाकूया थोडासा हिंग थोडा थोडा पाण्याचा वापर करून घट्टसर आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे गुठळ्या होऊ न देता हे मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर आळूच्या पानांच्या शिरा आपण मोडून घेणार आहोत आळूचं पान असं उलट्या दिशेने ठेवून त्यावर लाटणं फिरवायचं आहे त्याच्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट त्याच्या शिरा मोडल्या जातात आता सर्वात मोठं पान उलट्या दिशेने ठेवून त्यावर बेसनचं तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचं आहे पातळसर लेअर या मिश्रणाचा आपल्याला या पानाला लावून घ्यायचं आहे दुसरं पान उलट्या दिशेने ठेवायचं आहे त्यावरसुद्धा बेसनचं तयार केलेलं हे मिश्रण मी लावून घेणार आहे आळूवडीचा एक रोल तयार करण्यासाठी कमीत कमी सहा ते सात पानांचा वापर करावा विरुद्ध दिशेने पाने ठेवून त्याच्या मागच्या साईडला आपल्याला बेसनाचं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे एकदम झटपट तयार होतात या पद्धतीने केलेल्या आळूच्या वड्या असे रोल बनवून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर आयत्या वेळेस आपल्याला टिफिनमध्ये सुद्धा हे आळूचे रोल देता येतात आता आपण साईडचे पानं फोल्ड करून घेऊ आणि या पानांचा एक आपल्याला टाईट रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा आता आपण दुसरा रोल तयार करायला घेऊया पुन्हा एकदा सहा ते सात पानांना हे मिश्रण मी लावून घेतलेलं आहे आता साईडच्या काडा फोल्ड केल्यावर असा रोल आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व पानांना मी हे मिश्रण लावून घेतलेलं आहे तीन रोल तयार झालेले आहेत बेसनचं बनवलेलं सर्व मिश्रण संपलेलं आहे आता अळूवडी बनवण्यासाठी मी इथे फ्राईंग पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्यात अर्धी पळी तेल टाकूया तेल गरम झाल्यावर त्यात आपण तयार केलेले अळूवडीचे रोल ठेवायचे आहेत गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि या फ्राईंग पॅनवर झाकण ठेवून दोन तीन मिनिटे हे रोल शिजू द्यायचे आहेत तीन मिनिटे झालेली आहेत आता आपण अळूवडीचे रोल पलटी करूया म्हणजे सर्व बाजूने ही अळूवडी व्यवस्थित शिजल्या जाईल पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे, आहे दोन ते तीन मिनिटानंतर आळूवडीची साईड पलटी करूया आणि पुन्हा यावर झाकण ठेवूया आता सर्वात शेवटची बाजू राहिलेली आहे ती पण पलटी करून घेऊया आणि दोन मिनिटासाठी लो फ्लेमवर ही आळूवडी आपल्याला अशीच शिजू द्यायची आहे ही आळूची वडी सर्व बाजूने शिजल्या गेलेली आहे आणि त्याचबरोबर तळल्यासुद्धा गेलेली आहे आता हे रोल मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे रोल पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत थोडा वेळ वाट पाहूया आळूचे रोल पूर्णपणे थंड झालेले आहे आता एका चॉपिंग बोर्डवर मी एक रोल घेणार आहे तो असा मधून कट करून त्याच्या अशा त्रिकोणी वड्या करून घेणार आहे दुसरा रोल मी गोल वड्या करून तळून दाखवणार आहे माझ्या घरामध्ये अशा त्रिकोणी वड्या तळलेल्या खूप आवडतात त्यासाठी मी सहा सात लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत एक रोल त्रिकोणी कापला आहे आणि एक रोल मी गोल वड्या करून तळून दाखवणार आहे वड्या तळण्यासाठी तोच फ्राईंग पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्यात अर्धी पळी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यात ठेचून घेतलेला लसूण टाकूया लसूण थोडासा लालसर झाल्यावर त्यात त्रिकोणी कापलेल्या आळूच्या वड्यात टाकायच्या आहेत आणि दोन तीन मिनिटे या अळूच्या वड्या आपल्याला मस्त तळून घ्यायच्या आहेत यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे दोन ते तीन मिनिटे या अळूच्या वड्या मी मस्त तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत अशा या आळूच्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत आता मी या एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच फ्राईंग पॅनमध्ये पुन्हा आपल्याला अर्धी पळी तेल टाकायचं आहे आणि आता यात गोल कापलेल्या आळूच्या वड्या टाकायच्या आहेत या वड्यासुद्धा लो फ्लेमवर तीन चार मिनिटे तळून घ्यायच्या आहेत उलटसुलट करत या आळूच्या वड्या पण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायच्या आहेत या वड्या पण दोन्ही बाजूने कुरकुरीत तळल्या गेलेल्या आहेत आता मी या एका डिशमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक रोल मी त्रिकोणी कापून तळलेला आहे एक रोल गोल वड्या कापून तळलेला आहे आणि एक रोल तसाच ठेवलेला आहे असा रोल बनवून जर आपण फ्रीजमध्ये ठेवला तर आयत्या वेळेस आपण त्याच्या वड्या बनवून तळू शकतो किंवा सकाळी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो हा रोल तीन चार दिवस फ्रीजमध्ये चांगला राहतो तर माझ्या पद्धतीने अशा आळूच्या वड्या एकदा नक्की बनवून बघा कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार